नमस्कार मुलांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या भांड्यांची क्षमता समान म्हणजेच सेम कपॅसिटी कशी असू शकते ह्याबद्दल जाणून घेऊया. बबन चंदा आणि गोलूला भेट म्हणून देण्यासाठी बाजारातून अगदी एकसारख्या दोन एक एक लिटरच्या बाटल्या घेऊन आला आहे. बबनने विचार केला की ह्या दोन्ही बाटल्या रंगीत कागदाने सजवून आपल्या मित्रांना देईन. असा विचार करून बबनने त्यातील एक बाटली टेबलावरून उचलली. अरे, बाटली बबनच्या हातून निसटून पडली आणि फुटून तिचा चुरा झाला. बबन लगेच दुसरी बाटली खरेदी करण्यासाठी गेला. त्याने प्रत्येक दुकानात विचारले पण तशी बाटली त्याला कुठेच मिळाली नाही. बबन निराश होऊन गगूच्या दुकानावर पोहोचला पण गगूकडे पण तशी बाटली नव्हती. गगूने बबन उदास झालेला पाहून विचारले की तो दुसरी बाटली का खरेदी करत नाही. मग गगूने बबनला अशा प्रकारची बाटली दाखवली. बबनने त्या बाटलीला पाहताच विचारले, ही तर माझ्या बाटलीपेक्षा खूप छोटी आहे, मग हिची क्षमता एक लिटर नसणार. मला माझ्या दोन्ही मित्रांना एक लिटरच्या क्षमतेचीच बाटली द्यायची आहे. मुलांनो, बबन बरोबर विचार करत आहे का? ह्या बाटलीची क्षमता म्हणजेच कपॅसिटी त्या बाटलीपेक्षा कमी असेल का? गगूने बबनची बाटली पाण्याने भरली. आता त्याने बबनच्या बाटलीमधून आपल्या बाटलीत पाणी ओतले. हे काय, गगूची बाटली तर पूर्ण भरली. बबन पण तुमच्या सारखाच आश्चर्यचकित झाला. तेव्हा गगूने त्याला समजावले की जरी त्याच्या बाटलीचा आकार बबनच्या बाटलीपेक्षा वेगळा असला तरी त्या दोन्ही बाटल्यांची क्षमता म्हणजेच कपॅसिटी अगदी समान म्हणजे एक लिटर आहे. मुलांनो, हे अगदीच शक्य आहे की वेगवेगळ्या आकारांच्या भांड्यांची क्षमता म्हणजेच कपॅसिटी अगदी समान असेल. बबन गगूचे म्हणणे समजला. त्याने गगूकडून ती बाटली खरेदी केली आणि आनंदाने आपल्या घरी गेला. दुसऱ्या दिवशी त्याने चंदा आणि गोलूला त्या बाटल्या भेट वस्तू म्हणून दिल्या. दोन्ही मित्र आपली भेट वस्तू पाहून खूप आनंदी झाले. ते बबनला धन्यवाद म्हणाले आणि आपापल्या घरी गेले. घरी जाऊन चंदाने लगेचच आपल्या बाटलीमध्ये पाणी भरले. आता चंदा विचार करत आहे की पहिली ती ह्या चंबूमध्ये पाणी भरून ठेवायची, पण बबनने जी बाटली तिला दिलेली आहे ती तिच्या चंबूपेक्षा खूप लांब दिसत आहे. तिच्या चंबूची क्षमता म्हणजेच कपॅसिटी तिच्या नवीन बाटलीपेक्षा कमी आहे का? मुलांनो, एक चंबू आणि एका बाटलीची क्षमता समान असू शकते का? चंदाने आपल्या नव्या बाटलीला पाण्याने पूर्ण भरले. मग तिने बाटलीने आपल्या चंबूमध्ये पाणी ओतले. मुलांनो, तुम्ही पाहू शकता ना, चंदाचा चंबू तिच्या बाटलीच्या पाण्याने पूर्ण भरला. याचा अर्थ काय आहे? अगदी बरोबर, याचा अर्थ चंदाचा चंबू आणि बाटलीची क्षमता म्हणजेच कपॅसिटी अगदी समान एक लिटर आहे. चंदाला हे समजल्यावर
ती खूप आनंदी झाली की बब्बनने तिला भेट वस्तू म्हणून तिच्या चंबूच्या अगदी समान क्षमता म्हणजेच कपॅसिटी असलेली बाटली दिली. तिने आपल्या चंबू मधून आपल्या नव्या बाटलीमध्ये पाणी ओतून आपली बाटली भरली आणि आनंदाने नाचू लागली. मुलांनो, इथे काही भांड्यांवर त्यांची क्षमता कपॅसिटी लिहिलेली आहे. तुम्ही समान क्षमतेच्या कपॅसिटीच्या भांड्यांच्या जोड्या बनवू शकता का? शाबास मुलांनो, तुम्ही अगदी बरोबर जोड्या बनवल्या आहेत. मुलांनो, ह्या व्हिडिओ मध्ये आपण वेगवेगळ्या भांड्यांची क्षमता समान म्हणजेच सेम कपॅसिटी कशी असू शकते ह्याबद्दल शिकलो.